सर्वप्रथम मी विनंती करतो कोंबडे अजित अभ्यंकर यांना, ते बदलती जागतिक राजकीय समीकरण या विषयावर आपलं मत मांडतील आणि यानंतर मी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र कांगवा यांच्याकडे देतो. कॉम्रेड भालचंद्र, मिलिंद, संजीव, विजय गुप्ता आणि विवेक भारत आणि इतर सर्व त्याचं दूरपरिचित मंडळी आहेत प्रसन्न आणि सर्व मित्रमंडळी विद्यार्थी मित्रमंडळी, वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी आता प्रास्ताविकामध्ये कुठलाच वेळ घालवत नाही. आता अध्यक्षांनी वेळ सगळ्या लक्षात घेता अर्धा तास ठीक आहे अध्यक्ष तुम्ही 20 मिनिट ओके जो विषय माझ्याकडे दिलेला आहे तो जगातली बदलती राजकीय समीकरणं असा एक आस्पेक्ट मी बोलणार आहे. जगामध्ये आज आपल्याला 5 प्रक्रिया घडताना दिसत आहेत. त्या अर्थातच राजकीय सामाजिक आर्थिक असे जे आपण तुकडे करतो ते आपल्या अभ्यासाच्या किंवा विशेषीकरणाच्या सोयीसाठी करतो आणि ते अगदी चुकीचे असतात असं मला म्हणायचं नाही, परंतु ते परिपूर्ण नसतात हे तितकंच खरं आहे. म्हणजे त्या सगळ्या प्रक्रिया हे तळामध्ये आणि वरती कुठेतरी एकमेकांशी जोडलेल्याच असतात. आपल्या अनुभवाच्या पातळीला त्या इम्पेरिकल लेवलला त्या जरी वेगळ्या दिसत असल्या तरी ती एक सलग अशा प्रकारची व्यवस्था असते आणि सलग अशा प्रकारच्या मानवी सामाजिक जीवनाचे ते वेगवेगळे भाग आपल्या सोयीसाठी आपण केलेले आहेत. त्यामुळे मी ज्या 5 प्रक्रिया ज्या म्हणणार आहे त्या सगळ्याच राजकीय आहेत असं नव्हे, परंतु त्या प्रत्येकाचं एक पॉलिटिकल इम्प्लिकेशन आहे, त्याची एक राजकीय बाजू आहे. पहिला म्हणजे असा अति सरळ सरळ इकॉनॉमिक आहे, आय कॉल इट ॲट डी लेजिटिमायझेशन ऑफ मार्केट ॲज अन इन्स्टिट्यूशन ऑफ ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे ॲडम स्मिथ पासून आपण असं ऐकत आलेलो आहोत की मार्केट भांडवलशाहीमध्ये फ्री मार्केट हे म्हणजे मुक्त बाजार व्यवस्था ही संसाधनं जी आहेत त्यांचं सगळ्यात चांगलं कार्यक्षम वाटप हे समाजामध्ये होण्यासाठीची एक व्यवस्था एक संस्था आहे. डिमांड फ्री प्ले ऑफ डिमांड अँड सप्लायमध्ये, कारण डिमांड रिप्रेझेंट्स कन्झम्पशन अँड सप्लाय रिप्रेझेंट्स प्रोडक्शन या गृहितावरती आधारलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ते खरोखरच असं होतं का होत नाही या चर्चेत जायचं नाही, म्हणजे तो संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. जे काही याच्यामध्ये योग्यता आहे की जी काय ज्या काळात जिथे काही होती जेवढी काही होती त्याला 2008 जो क्रायसिस आहे याच्या हा पुरावा आहे, म्हणजे कारण नाही आहे तो पुरावा आहे, ते लक्षण आहे की आज परिस्थिती अशी आहे की सप्लाय डज नॉट नेसेसरीली रिप्रेझेंट प्रोडक्शन अँड डिमांड डज नॉट नेसेसरीली रिप्रेझेंट कन्झम्पशन. कारण ज्याला आपण फायनान्शियलायझेशन म्हणून ज्याच्याबद्दल एक पुस्तकच आहे आणि ज्याच्याबद्दल संजीव चांदोरकर बोलणार आहे की प्रत्येक कमॉडिटी मार्केटचं सुद्धा फायनान्शियलायझेशन झालेलं आहे, वित्तीयकरण झालेलं आहे. म्हणजे ते मग क्रूड ऑइल असेल, अन्नधान्य असेल, मिनरल्स असतील, हे नॉन मॅन्युफॅक्चर प्रत्येक वस्तू जी आहे त्या प्रत्येक वस्तूमध्ये आज सप्लाय आणि डिमांड याचा अर्थ प्रोडक्शन आणि कन्झम्पशन नव्हे. त्याच्यामुळे या हे जे मूळ त्याचा पाया आहे अर्थ मार्केटचा जो पाया आहे हा पाया संपलेला आहे. सो देअर कॅन बी एनॉर्मस डिमांड अँड एनॉर्मस सप्लाय इन से मार्केट लाईक क्रूड मार्केट विदाउट एनी ॲक्च्युअल इंटेन्शन ऑफ प्रोडक्शन ऑर ॲक्च्युअली हॅपनिंग ऑफ प्रोडक्शन ऑर स्टॉक ऑफ प्रोडक्शन ऑर एनी इंटेन्शन ऑर ॲक्च्युअल डिमांड ऑन द साईट. आणि याच्यामधून ते जे बूम्स जे येतात असं एक स्पेक्युलेशनचा एक महासागर आहे आणि त्या महासागरावरती आज या किमती या तरलेल्या आहेत. त्याच्याबद्दल संजीव चांदोरकर जे पुस्तकच आहे त्याच्याबद्दल ते बोलतील. ही एक प्रक्रिया आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा माझ्या मते आहे तो डिलेजिटिमायझेशन, म्हणजे बाजार व्यवस्था ही संसाधनांचं वाटप करणारी एक रॅशनल
अशा प्रकारची व्यवस्था आहे, ही जी त्याची न्याय्यता आहे, समर्थनीयता आहे, तिला हादरा बसलेला आहे, फार मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे डी सोशलायझेशन ऑफ स्टेट. म्हणजे स्टेट मधल्या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये साधारण 1935 नंतर आपण म्हणूया आणि 50 नंतर नक्कीच आपण असं अनुभवलं की शासन व्यवस्था जी होती ती वेलफेअर स्टेटच्या नावाखाली खूपशी सामाजिक कार्य करू लागलेली होती. भांडवलशाही टिकवण्यासाठीच असेल परंतु ती करू लागलेली होती आणि त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट झाली तर त्याच्यामध्ये स्टेटला इंटरेस्ट आहे, लोक आजारी पडले पडू नयेत त्याच्यामध्ये स्टेटला इंटरेस्ट आहे, विषमता वाढली तर त्याच्यामध्ये काहीतरी स्टेटला करण्याची इच्छा आहे आहे. म्हणजे कुठल्या तरी कारणाविना पण स्टेट त्याच्यामध्ये काहीतरी 1-2 पावलं उचलते. म्हणजे एका अर्थाने स्टेट ही सामाजिक ज्या समस्या आहेत किंवा सामाजिक प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये प्रसंगी संस्कृती सुद्धा काय त्याच्यामध्ये म्हणजे हुकुमशाही वगैरे मुद्दे बाजूला सोडा इव्हन नॉर्मल अंगाने सुद्धा तर सरकार शासन संस्था ही याच्यामध्ये हिस्सा घेते. आता शासन संस्थेने हे काहीच करायचं नाहीये त्याच्यामुळे याला मी डी सोशलायझेशन ऑफ स्टेट असं म्हणतो. तुम्हाला घरं मिळतात का, विषमता आहे का, हे आकडे काही त्यांना काही इंटरेस्ट आकडे जे सांगितले भेटले दॅट डझंट इम्प्रेस देम ॲट ऑल. ते म्हणतात ठीक आहे त्याचं काय असेल समाजात काय होतं ते होतं, नाही झालं तरी काय आमचा विरोध नाही त्याला, आम्ही काय व्हावं म्हणून काय करत नाही, झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं, आम्हाला काय त्याचं. हे अगदी सिम्पल गोष्ट आहे. जोपर्यंत उपाशी लोक मरून काही राजकीय प्रश्न तयार होत नाही तोपर्यंत ते चालले चालू द्या. तिसरा मुद्दा म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ कॅपिटल आणि फायनान्स. आज जगामध्ये आपण जर पाहिलं म्हणजे साधारणपणे 1950 ते साधारण 1980 किंवा 90 पर्यंतचा काळ घ्या, 40-50 वर्षाच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा भांडवल हे एका राष्ट्र राज्यामध्ये बंदिस्त असायचं, कमी जास्त प्रमाणात असेल परंतु असायचं आणि त्या राष्ट्र राज्यात मधले कायदे हे लोकशाही जी काय मर्यादित जशी काय लोकशाही असेल त्याच्यामध्ये त्या मर्यादित का होईना परंतु तिथले लोक कायदे ठरवायचे. गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नन्स जो होता तो गव्हर्नन्स आणि त्या भांडवलाची फिरण्याची मर्यादा ही तो हे राष्ट्र राज्य आणि काही प्रमाणात त्याला जेवढी मुभा असेल तेवढे त्यांनी बाहेर जायचं तेवढीच होती. आज 90 सालानंतर आणि विशेषतः 2000 नंतर आज या सीमा ज्या आहेत या ओलांडल्या गेलेल्या आहेत. ओलांडल्या गेल्या तेवढंच फक्त झालं, आपण लिबरलायझेशन म्हणलं असतं आपण त्याला, तेवढंच झालेलं नाही. आज आपल्याला असं दिसेल की 100 पेक्षा जास्ती टॅक्स हेवन्स आहेत. म्हणजे भांडवलाला काय करायचंय, भांडवलाला देश नसतोय तर मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं, देश नसतो, भाषा नसते, म्हणजे त्याला अगदी खोलात सांगून सांगायचं तर त्याला केस नसतात, भुव्या नसतात, असे फेसलेस असते. तर अशा प्रकारचा तो एक प्राणी आहे, घोंगावत जाणारं वादळ आहे, तो कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मध्ये म्हणतो. आता हे अक्षरशः शब्दशः 2000 नंतर खरं झालेलं दिसतं आणि ते फायनान्स कॅपिटलच्या फॉर्म मध्ये. क्रिमिनलायझेशनचा प्रश्न कुठे आला, क्रिमिनलायझेशनचा प्रश्न असा आला की भांडवलाचा अर्थातच उद्देश असा आहे की आम्हाला कर द्यायचे नाहीयेत, कर कमीत कमी द्यायचे किंवा द्यायचेच नाहीयेत, आम्हाला अशा प्रकारच्या सोशल लायबिलिटीज काहीच नको. मग आता उघडपणे कर चुकवला तर तुम्ही कर बुडवे ठरता, प्रसंगी गुन्हेगारही ठरता. त्यामुळे आता मग याचा उपाय काय, तर आम्ही अशा ठिकाणी जाऊन बसू की ज्या ठिकाणी करविषयक कायदे ऑलमोस्ट अस्तित्वात नसल्यासारखीच परिस्थिती असेल. म्हणजे वी विल क्रिएट अ ज्युरिस्डिक्शन अराउंड अस की विच विल लिगलाइज अवर टॅक्स इव्हेजन. म्हणजे वी विल क्रिएट अ लिगॅलिटी इन विच टॅक्स इव्हेजनला इव्हेजन हा शब्दच नाही, म्हणजे नो टॅक्स पेमेंट इज अ नॉर्म, याला आपण टॅक्स हेवन नावाचं ज्युरिस्डिक्शन असं म्हणूया. आणि अशी ज्युरिस्डिक्शन जी आहेत, मी वेळ कमी असल्यामुळे प्रत्येकाचं स्पष्टीकरण करत नाही, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही इथे या, तुम्ही कुठली कंपनी स्थापन करता त्याचे मालक कोण, डायरेक्टर कोण, सभासद कोण, हे कुणालाही पाहायला उपलब्ध असणार नाही. तुमचं कुठलंही इथे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असणार नाही आम्हाला मान्य आहे, फक्त तुमचं ऑफिस असेल, तुमचे बँक अकाउंट असतील, पैसे इथे येतील, तुमचं ऑफिस कंपनी इथे रजिस्टर झालेली असेल, तुम्हाला नफा झाला त्या कंपनीला तर तो इथे नफा झाला असं समजलं जाईल आणि इथल्या म्हणजे रेसिडन्स प्रिन्सिपल प्रमाणे ते कंपनीचा रेसिडन्स त्या टॅक्स हेवन मधला असल्यामुळे त्याप्रमाणे त्याला टॅक्स द्यायला लागतील.
डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ट्रीटीच्या नुसार वगैरे, आणि त्याच्यामुळे तिथे ऑलमोस्ट झिरो किंवा 2% 3% वगैरे टॅक्स असल्यामुळे प्रॅक्टिकली टॅक्स फ्री अशा एका वातावरणामध्ये आम्ही आलो. आणि गुप्ततेच्या पूर्ण म्हणजे तुमच्या देशात तुम्ही चोऱ्या करून जरी आलेला असलात तरी तुम्ही इथे आलेला आहात हेच कोणाला कळणार नाही. तुमचं इथं काय आहे आणि काय नाही हेच कोणाला कळणार नाही. म्हणजे तुमच्या थोडक्यात कर बुडव्या आणि इवन गुन्हेगारी सुद्धा त्या भांडवलाचं सरप्लसचं किंवा कदाचित भांडवलाला वेगळी असं गुन्हेगारी म्हणायचं की नाही सुद्धा प्रश्न आहे. भांडवलालाच म्हणूया आपण नुसतं. तर अशा प्रकारच्या पण डबल शब्द कशा वापरायचे तर अशा काही 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 बाबतीत अक्षरशः त्या प्रमाणात खरं आहे. तर असे क्रॉनीज जे असतात की ज्यांनी वेगवेगळे किक बॅक्स घेऊन किंवा राफायल मध्ये अशा प्रकारच्या ह्याच्यातनं एवढे जे संपत्ती जमवले असतील कुठेतरी अशीच तिथं डेस्टिनेशनला जाते ती, तेव्हा ते गुन्हेगारी आणि त्याच्यातला फरक सीमारेषा फार अंधुक झालेली असते. तेव्हा अशा प्रकारचे सगळे हे सगळं आज एक मिक्स झालेलं आहे. आणि आज हे फक्त मी माझी कॉमेंट म्हणून सांगत नाही आहे, म्हणजे मला काहीतरी फार सामाजिक नैतिक तत्वांचं काहीतरी पडलेलं आहे म्हणून मी काहीतरी यांच्यावर भाष्य करतोय असं नाही आहे. अमेरिकेसहित सर्व सरकारांसमोरची ही एक मोठी समस्या आहे. अमेरिकेच्या सरकारबद्दल काही मत असू द्या, अगदी ट्रम्पचं असलं तरी सुद्धा त्यांच्यासमोरची एक समस्या आहे की हे जे टॅक्स हेवनमध्ये केलेलं भांडवल आहे आणि जे टॅक्स संपूर्ण सिक्रसी निर्माण झालेली आहे ही सिक्रसी कशी तोडायची याच्यासाठी जगात आज 132 देश एकत्र येऊन एक फोरम बनून याच्यावरती काय उपाय करायचा असं निदान ठरवत आहेत. प्रत्यक्ष अंमलात आणतात किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे. वर्ल्ड बँकेचा एक ह्याच्याबद्दलचा विशेष प्रोग्राम आहे, म्हणजे हा केवळ एखाद्या डाव्या माणसाने काहीतरी राग येऊन केलेलं मुठी आपटत केलेलं विधान नव्हे, ते खरोखर मेनस्ट्रीम सिस्टीम मधली एस्टॅब्लिशमेंटची पण एक समस्या म्हणून मी याला क्रिमिनलायझेशन असं म्हणतो. आणि त्याच्यानंतरची गोष्ट कमॉडिफिकेशन वगैरे आहे त्याच्यात मी आता जात नाही. चौथी आणि पाचवी विच इज द पॉलिटिकल म्हणजे द राईटिस बॅकलॅश. उजव्या शक्ती आणि उजव्या सत्ता आणि उजव्या पक्षांचं सत्तेमध्ये येणं ही एक सर्वसाधारण प्रक्रिया म्हणून विकसित देशामध्ये विशेषतः, आणि आता भारतही विकसित नसला तरी भारतासारख्या सुद्धा काही देशांमध्ये ही अतिशय प्रामुख्याने सिग्निफिकंटली ही आज समोर येते. युरोपियन पार्लमेंटमध्ये आज 33% प्रतिनिधी अगदी कडकडीत उजव्या विचाराच्या पक्षांचे आहे. 33% आणि युरोपमध्ये ही काही दुर्लक्ष करण्यासाठी तर नाहीच आहे परंतु अतिशय चिंतनीय अशा प्रकारची संख्या आहे. सगळ्या देशांची नावं मी घेत नाही, म्हणजे जर्मनी आहे, ब्रेक्झिट आहे, स्कॉटलंड सुद्धा वेगळं होण्यापर्यंत आणि मग त्याच्या म्हणजे त्याच्यावरती मतदान म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एक तर लोकल आयडेंटिटीज या किंवा आता ब्रिटन असेल तर मग ब्रिटिश आम्हाला युरोपियन युनियनमध्ये राहायचं नाही इत्यादी. तेव्हा सगळ्या देशांची मी नावं घेत नाही आणि आता मी मुख्यतः ट्रम्प हे फक्त उदाहरण म्हणून घेणार आहे कारण प्रत्येक देशासाठी आपल्याला स्वतंत्र बोलावं लागेल. आणि अमेरिका हा त्या अर्थाने सगळ्यांचा जरी प्रतिनिधित्व करत नसला तरी मी ज्या बाबतीत बोलते त्या बाबतीत नक्कीच करेल. काय घडलेलं तुम्ही ट्रम्प यांचं 25 सप्टेंबर 2018 म्हणजे 4 दिवसापूर्वी आता त्यांनी युनोमध्ये जे भाषण केलं ते जर तुम्ही पाहिलं जरूर वाचा तुम्ही. अतिशय मोजक्या शब्दामध्ये थेटपणाने बुलेट ज्याला म्हणतो बुलेट पॉइंट मधलं भाषण आणि त्यांच्यामध्ये त्यांनी असं सरळ आणि स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्ली समोर सांगितले प्रेसिडेंटशिपच्या प्रचारामध्ये नव्हे. आणि दुसऱ्यांदा तिथे बोललेले आहेत ते आणि दुसऱ्यांदा ते 2 वर्षाच्या अनुभवानंतर बोललेले आहेत. तिथे जरी त्यांचा उपास गर्व हास्य वगैरे त्यांना मिळालेलं असलं तरी सुद्धा तसं म्हणले की मी आता 2 वर्षाच्या अनुभवानंतर पुन्हा एकदा सांगतो आणि कॉन्फिडेंटली सांगतो की अमेरिकेची अर्थव्यवस्था मी क्रायसिस मधून बाहेर काढलेली आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट हा सगळ्यात कमी केलेला आहे. उत्पादन वाढ ही आधी पहिल्यापेक्षा अधिक वेगाने होते आहे. सगळे इंटरनल झालं आणि ते जाऊ द्या म्हणजे त्याच्याबद्दल मी बोलत नाही आता. त्याचा प्रतिवाद करणं किंवा त्याच्याबद्दल बोलण्यात तो काय विषय नाही आपला.
हिशेब पुढचा जो महत्वाचा आहे तो हा, ते म्हणले की नॅशनल इंडिपेंडन्स अँड सॉव्हरिनिटी ऑफ युनायटेड स्टेट्स इज मोर इम्पॉर्टंट टू अस दॅन ग्लोबल गव्हर्नमेंट ऑर ग्लोबल गव्हर्नन्स. अमेरिकेच्या अंतर्गत लोकांची आमची पहिली आणि अंतिम कमिटमेंट आहे. अमेरिकेचं सार्वभौमत्व हे आम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे, स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, आणि आम्ही इतरांच्या मध्ये जाणार नाही. आता एक बोलायचं म्हणून बोलले, ते जातील का जाणार नाही सोडून द्या, परंतु आमच्या आणि हे करत असताना त्यांनी मधल्या काळात काय काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. क्लायमेट चेंजच्या करारामधून ते बाहेर पडलेले आहेत, पॅरिस करारामधून. युनायटेड नेशन्सच्या ह्युमन राईट्स काउन्सिल मधून ते बाहेर पडलेले आहेत. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आम्ही ओळखत नाही हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि हे करताना ते म्हणतात की अनअकाउंटेबल अँड अनअकाउंटेड ग्लोबल ब्युरोक्रसी ही आम्ही मानत नाही. थोडक्यात, वी आर इन फेवर ऑफ अमेरिकन सॉव्हरिनिटी अँड इंडिपेंडन्स अँड अपोज टू ग्लोबॅलिझम. म्हणजे ग्लोबलायझेशन, मे बी उद्या ते WTOच्या बद्दल सुद्धा हीच मांडणी करू शकतील. हे वर्णनात्मक मला बोलायचं नाहीये, जनरल नॉलेजचा क्लास म्हणून मी बोलत नाहीये, म्हणजे बोलण्यात काय अर्थ नसतो, मला आवडत नाही कसं बोलायला. वर्णनात्मक नाही बोलत मी, याचं अनॅलिटिकल आपण बोलूया. का ट्रम्प वाईट आहे, ट्रम्प नालायक आहे, हे रायटिस्ट आहे, त्याच्यामुळे आता आपण लेफ्टिस्ट काहीतरी बोलूया, हे मानसिक समाधान आहे, काहीच अर्थ नाही. काय माहिती जात का आवडत नाही तर एक शिव्या देऊन घ्या त्याला चार. माझ्या मते ट्रम्प इज द सप्लाय साइड ऑफ राईट विंग पॉलिटिक्स, पण कुठल्याही सप्लाय साइडला डिमांड साइड असते हे स्वीकारलं जात आहे आज अमेरिकेमध्ये, हे युरोपमध्ये आज स्वीकारलं जात आहे. अमेरिकेतली निवडणूक व्यवस्था अतिशय वाईट आहे, त्याच्यामुळे पॉप्युलर व्होट नसलेले माणसं सुद्धा प्रेसिडेंट म्हणून निवडून येऊ शकतात, हे मलाही माहिती आहे. त्या सिस्टीमचा मला बऱ्यापैकी सखोल अभ्यास म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे अगदी करेक्ट आहे, त्यांना पॉप्युलर मेजॉरिटी व्होट नाही आहे, हे करेक्ट आहे. परंतु सिग्निफिकंटली लार्ज मायनॉरिटी, म्हणजे 40%, 33-40% माणसं निश्चितपणे हे मतदार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांच्या बरोबर आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. आता आज ओपिनियन पोलला काय येतं याच्यात नको जायला आपण, पण शेवटी ओपिनियन पोल प्रमाणे देश चालत नाही, व्होट्स प्रमाणे देश चालतो. आणि ट्रम्पच्या विरोधामध्ये तिथे स्त्रियांशी तो असा वागला, त्यांनी या पद्धतीने मिसबिहेव केलं वगैरे, हे सगळं होऊन सुद्धा नंतर जे अनालिसिस झालं त्याच्यामध्ये बायकांनी तिथल्या इष्टा व्हाईट स्त्रियांनी त्याला मोठ्या प्रमाणात मतं दिली, म्हणजे पुरुषांपेक्षाही जास्त प्रमाणात दिली, असं सुद्धा काही स्टॅटिस्टिक्स पुढे आलेलं होतं. सांगायचा मुद्दा असा की लोकांनी या सगळ्याचं तर तसं असेलही, लोक काय लोकांनी काय विचार केला, अमेरिकन व्हाईट मतदारांनी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय की हा स्त्रियांच्या बाबतीत हा वाईट वागलाही असेल, पण आम्हाला अमेरिकेचा अध्यक्ष स्त्रियांशी कसा वागतो महत्वाचं आहे, आणि अमेरिकेचा अध्यक्ष अमेरिकेबद्दल काय बोलतो आणि जगाबद्दल काय बोलतो आम्हाला महत्वाचं आहे, आणि तो आम्हाला आमचा जवळचा वाटतो. आम्ही त्याचे वैयक्तिक दुर्गुण एकतर बाजूला करू, दुर्लक्ष करू, किंवा काट्यावर विश्वास ठेवणार नाही, काय जे त्या प्रत्येकाला जे काय सोयीचं वाटेल ते. मुद्दा असा आहे की लेट अस नॉट फॉरगेट अमेरिकन वर्किंग क्लासच्या विशेषतः व्हाईट अमेरिकन वर्किंग क्लासनी ट्रम्पला मतं दिलेली आहेत. आणि राईट विंग पॉलिटिक्स बद्दल बोलत असताना डिमांड साइड बद्दल न बोलता फक्त सप्लाय साइडची टिंगल करणं किंवा त्याला विरोध करणं किंवा कडवा विरोध दर्शवणं हे माझ्या मते म्हणजे सुटकेचा मार्ग आहे, म्हणजे एस्केप रूट आहे, आणि त्याच्यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे आपण त्याचं विश्लेषण करू, आणि याचं विश्लेषण करत असताना मला असं वाटतं की याला राईटिस बॅकलॅश म्हणण्याच्या ऐवजी कदाचित एक शब्द वापरणार नाही लोकांना तो धक्कादायक वाटेल, आय कॉल इट अ सोशल बॅकलॅश. हा सोशल बॅकलॅश आहे, म्हणजे अख्खा समाज त्याला बॅकलॅश करतोय अशा अर्थाने समजू नका. सोशल इश्यूज जे आहेत, म्हणतो अनएम्प्लॉयमेंट आहे, उदाहरणार्थ विषमता आहे, उदाहरणार्थ कल्चरल काही इश्यूज आहेत, म्हणजे कल्चर म्हणजे व्हॅल्यूज वगैरे अशा अर्थाने,
कारण आपल्या इथे कल्चरल म्हणजे एक दोन तीन ठराविक मुद्दे बोलले जातात, तेवढंच बघ तुम्ही बोलत नाही ते डी फॉर्म होत मग तेवढंच नाही, अमेरिकेच्या युरोपियन स्टँडर्डनी कल्चरल मुद्दे सांगतो. तर हे म्हणजे सोशल कल्चरल इकॉनॉमिक आणि त्या या अर्थाने व्यापक जे सोशल मुद्दे आहेत. तर या बाबतीमध्ये मला एक ऑस्ट्रियन लेखक विचारवंत त्याला म्हणता येईल कार्ल पोलायनी याचा थोडासा आधार घ्यावासा वाटतो. कार्ल पोलायनी कदाचित नाव अनेकांना माहिती असेल किंवा काहींना नसेल, हा 1944 सालचं त्याचं लिखाण आहे आणि त्याने असं सांगितलंय की फॅसिझम म्हणजे तो सोशलिस्ट नाही, इनफॅक्ट तो सोशलिझमचा समर्थक मार्क्सवादाचा समर्थक तो नाहीच आहे. तो असं सांगतो की फॅसिझम का आला हिटलर मुसोलिनी त्या रूपाने, त्याचं रॅशनल त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की फ्री मार्केट इज अ मिसनॉमर, असं काही असूच शकत नाही. सेल्फ रेग्युलेटिंग फ्री मार्केट इज अन आयडियोलॉजी, असं कधीही जगात नव्हतं, असं कधीही जगात असू शकणार नाही. इट्स अन आयडियोलॉजी नॉट रियालिटी, इट कॅनॉट बी अ पॉलिसी, इट्स नॉट अ डिस्क्रिप्शन ऑफ एनी रियालिटी एनी सोशिओ इकॉनॉमिक सिस्टम. परंतु त्या आयडियोलॉजीला सरेंडर होऊन त्या त्या वेळच्या भांडवलाच्या काही मर्यादित आणि शॉर्टसाईटेड अशा मागण्यांच्यासाठी किंवा त्या आयडियोलॉजी प्रेरित झालेलं भांडवल आणि त्यांचे पक्ष यांच्यामुळे अशा प्रकारची एक आयडियोलॉजी तिथं युरोप आणि अमेरिकेमध्ये हवी झाली, शिता युरोपमध्ये. आणि तो असं म्हणतो की मार्केट ही जी इन्स्टिट्यूशन आहे ही सोशिओ कल्चरल व्हॅल्यूच्या फ्रेममध्येच असत आलेली आहे मानवी समाजामध्ये. फ्री सेल्फ रेग्युलेटिंग मार्केट जी असू शकत नाही तशी ती आहेत असं समजून धोरणं घेतल्यामुळे मार्केट हे इंजिन केलं तुम्ही आणि समाज ही एक जी बंदिस्त अशा प्रकारची सिस्टीम असायला पाहिजे ती अशी ऑर्फन झाली, म्हणजे तुमचं सोशल कल्चरल इन्स्टिट्यूशन अशी ऑर्फनमध्ये म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जे डिझॉल्व केलं त्याचं कमॉडिफिकेशन किंवा मार्केटायझेशन अनेक पद्धतीने तुम्ही करू लागलात की जे शक्यच नाही आहे, ऑब्जेक्टिव्हली शक्य नाही आहे पण ते आहे असं समजून तुम्ही केलं, त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट वाढणे. मी उदाहरणार्थ की इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट फ्री ठेवले पाहिजेत, परंतु मग मनी सप्लायचं काय करायचं, गोल्ड स्टँडर्ड होतं मनी सप्लाय तर वाढवता येत नाही म्हणजे मग अनएम्प्लॉयमेंट वाढणार, पण इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट फ्री राहिले पाहिजे बिकॉज फ्री ट्रेड. म्हणजे आता तो त्याचा टीका करा, मी त्याचं त्याच्या म्हणण्याचं जस्टिफिकेशन समर्थन करतो समजा, पण त्याचा मुद्दा काय तो लक्षात घ्या. तो सांगतो एका मर्यादेच्या बाहेर जेव्हाही अनएम्प्लॉयमेंट किंवा हे सगळे इश्यूज फ्री मार्केटच्या नावाखालच्या धोरणांमुळे गेले त्यावेळेला देर वॉज अ सोशल बॅकलॅश आणि तो सोसायटी असर्ट्स बॅक इन टू द सिस्टम आणि इट टेक्स ओवर द पॉवर्स आणि मग मार्केट टेक्स अ बॅक सीट, नॉट कॅपिटलिझम इज एंडेड. कॅपिटलिझम त्याचं वेगळं रूप घेतो परंतु सोसायटी असर्ट्स आणि सोसायटी स्टार्ट अलोकेटिंग द सोर्सेस आणि मग आता फॅसिस्टच्या एका विशेष स्वरूपात त्याचं युद्धामध्ये रूप, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून त्याला युद्धाचं रूप, साम्राज्यवादी स्पर्धेमधून त्याला युद्धाचं स्वरूप आलं. तो पुढचा प्रश्न. आता आपण त्यातला एवढाच एक मुद्दा घेऊया. अमेरिकन वर्किंग क्लास किंवा युरोपियन वर्किंग क्लासच्या समोर जे प्रश्न निर्माण झाले ते खरे आहेत का खोटे आहेत, म्हणजे ट्रम्पला ब्लेम करून ट्रम्प किती मूर्ख गाढव आहे आहेच तो, त्याच्यात कोणाचं दुमत नाही आहे, परंतु दॅट डझंट सॉल्व द प्रॉब्लेम. प्रश्न असा आहे की तिथल्या वर्किंग क्लासचे जॉब गेले वास्तव आहे, याचं काय आपण म्हणजे संपूर्ण जे नवीन राजकीय समीकरण तयार होत आहे, जे नवीन राजकीय समीकरण जगात तयार होत आहेत ती या राईट विंग टर्न मधून होत आहेत आणि ते वाढण्याची शक्यता आहे. कारण तो असं म्हणतो की आमचे ओबामा असतील किंवा आमचे सगळे डेमोक्रॅटिक पॉलिटिशियन्स असतील यांना ग्लोबलायझेशनचं काहीतरी पडलेलं आहे, परंतु मला मात्र अमेरिकेतल्या जॉबचं पडलेलं आहे. तर कोण कोणाच्या मागे जायला सांगा तुम्ही, इफ समबडी स्टार्ट टॉकिंग दिस लँग्वेज. त्यामुळे आता याचा ठीक आहे, आता हे असं आहे परिस्थिती, मग त्याच्यात काय करायचं आपण, शेवटचा प्रश्न असा आहे याचे आपण वर्णनात्मक याच्यात खूप जाऊ शकतो. म्हणजे आता गंमत कशी झाली बघा, बिफोर वी गो टू दॅट पार्ट,
आमचे जॉब जातील म्हणून ग्लोबलायझेशन नको असं डावे म्हणतात किंवा आपण म्हणत आलेलो आहोत, हाच ती भाषा ट्रम्प करतोय. एक्झॅक्टली त्या भाषेत तो बोलतोय. आज म्हणजे एका बाजूनी त्याचा बाकी सर्व कार्यक्रम हा राईट आहे आणि तो इकॉनॉमिक बाबतीमध्ये लोकांचे दुःख बोलताना लेफ्ट परिभाषेत बोलतोय. बोलताना तो सरळ बोलला की सोशलिझम अँड कम्युनिझम इज द एनिमी ऑफ द वर्ल्ड, हे काही करून लोकांनी थांबवलं पाहिजे आणि त्याचा नायनाट केलं पाहिजे असं त्या भाषणात पण तो बोललेला आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमत वगैरे काही नाही, त्याच्याबद्दल तो स्पष्ट आहे. ही एक परिस्थिती आहे. आता दुसरी पॉवरचं, म्हणजे पॉवर्स जर पाहिलं आपण समाजामध्ये, एक सोशल कल्चरल पॉवर असते, एक इकॉनॉमिक पॉवर असते. म्हणजे आपण या अनालिसिसच्या सोयीसाठी केलं तर या असताना एकत्रच असतात, पण आपल्या समजण्याच्या सोयीसाठी आपण त्याचे विभाग करूया. सोशल कल्चरल पॉवर आहे, इकॉनॉमिक पॉवर आहे, पॉलिटिकल पॉवर आहे आणि मिलिटरी पॉवर आहे. आतापर्यंत आपण या पॉलिटिकल पॉवरबद्दल बोललो, आता मिलिटरीचं काय होतं आपण बघूया. मिलिटरी पॉवर च्या बद्दल जर तुम्ही पुन्हा ट्रम्प काय बोलले हे जर आपण एक निर्देशक म्हणून जर पाहिलं आणि अमेरिकेचा गेल्या 50-60 वर्षातला 70 वर्षातला जर व्यवहार पाहिला दुसऱ्या महायुद्धानंतरचा आजपर्यंतचा, विशेषतः गेल्या 20 वर्षातला, ओबामा हे सामाजिक दृष्ट्या किंवा एक परिभाषा म्हणून एक ड्रीम म्हणून हे नेहरूंसारखे आदर्शवादी ड्रीमी त्याला खूप बोलताना वाटले आणि एक ब्लॅक मनुष्य राष्ट्राध्यक्ष झाला म्हणून कुठेतरी आपल्याला बरंही वाटलं. परंतु इराकमध्ये काय करायचं किंवा इराकमध्ये काय केलं, अफगाणिस्तानमध्ये काय करायचं याच्याबद्दलची धोरणं शेवटी शेवटी जरी वेगळी आली तरी सुद्धा आपल्या असं लक्षात येईल की बुश, ओबामा आणि आता ट्रम्प मिडल ईस्ट मधल्या हस्तक्षेपामध्ये परिमाणामध्ये फरक आहे. परंतु ट्रम्प आता इराणवरती बहिष्कार घालणं, तो तीव्र करणं, सिरियामध्ये काउंटर अटॅक करणं, तिथलं गृहयुद्ध थांबवण्यासाठी हस्तक्षेप करू पण तिथल्या सत्ताधाऱ्यांना पहिलं दूर केलं पाहिजे, म्हणजे पुन्हा सिरियामध्ये काहीतरी सत्ताधाऱ्यांविरुद्ध केलं पाहिजे, इराण विरुद्ध काहीतरी केलं पाहिजे, इराण बरोबरचा करार रिव्हर्स करणं, या सगळ्यामधून तो काय सांगतोय लक्षात घ्या. जेव्हा तो निवडणूक कॅम्पेन करत होता त्यावेळेला त्याने भाषा बोलली होती, त्याने असं सांगितलं होतं की आम्हाला कळतच नाहीये की अमेरिका या अशा देशांचं संरक्षण करण्यासाठी किंवा तिथं हस्तक्षेप करण्यासाठी काय एवढा पैसा खर्च करते, काय एवढी मिलिटरी तिथं पाठवते, का आपली माणसं मरतात. लक्षात घ्या, व्हिएटनामच्या युद्धामध्ये युद्धाच्या वेळेला सर्व डेमोक्रॅटिक मुवमेंट जे बोलत होती की वाय इज अमेरिका देअर इन व्हिएतनाम आणि तुमची मुलं मरतायत आणि त्यांचे बॉक्सेस परत येत आहेत, बॅग्स परत येत आहेत, हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. इज इट आय एम रनिंग आउट ऑफ टाइम. हे त्यावेळेला आपण आर्ग्युमेंट करतो, तो प्रचारामध्ये हे मुद्दे बोलत होता, व्हाय शुड वी डाय देअर टू प्रोटेक्ट हिज रेजिम्स किंवा टू इंटरव्हेन देअर, अशा पद्धतीची ती भाषा होती. फार आश्चर्य वाटलं, म्हणजे काय भाषा ही, की म्हणजे ही एकदम म्हणजे अमेरिके म्हणजे आता मिलिटरी एक्सपेंडिचर कमी करणार हा तिकडचा, तिथे हस्तक्षेप कमी करणार, म्हणजे काहीतरी वेगळंच झालं. म्हणजे हा काय रायटिस्ट, बाकी त्याचं आउटवर्ड रायटिस्ट असेल पण हा तर करणार काय हा नेमका, भले तिथं भिंत घालणार आहे मेक्सिकोवर जे बॉर्डर बाजू, पण इकडं काहीतरी वेगळं बोलते. पण आज तो काय आणि त्याचा कंडक्ट काय, जर तुम्ही पाहिला तर कोरियाशी कन्फ्रंटेशन घ्यायची तयारी आहे, चायनाशी ट्रेड वॉर आणि पुढं कदाचित कन्फ्रंटेशन सुद्धा त्याची इच्छा असू शकते. या सगळ्यामध्ये आपल्या लक्षात येईल की मिलिटरी एक्सपेंडिचर, त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलेलं आहे की मिलिटरी ऑफ युनायटेड स्टेट्स हॅज गॉट स्ट्रॉंगर अँड बेटर इन लास्ट 2 इयर्स, हे तर सांगायला विसरलेलं नाही आहे. गिविंग ऑल द थ्रेट्स फॉर इंटरव्हेन्शन इन मिडल ईस्ट आणि इतर जिथं गरज आहे तिथं. सांगायचा मुद्दा असा की मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स ही अमेरिकेतल्या किंवा युरोपमधल्या भांडवलशाहीची गरज आहे. म्हणजे प्राणवायू म्हणणं कदाचित जास्ती ठरेल, परंतु ऑलमोस्ट त्यांचा नायट्रोजन तरी तो नक्की आहेच. तो घेतल्याशिवाय तिथली भांडवली व्यवस्था
आणि तिथली तिथला रोजगार आणि त्यांची भांडवल गुंतवणूक त्यांना टिकवून ठेवणं शक्य होणार नाही. कारण समाजामध्ये जी विषमता आहे ती विषमता लक्षात घेता डिमांड वस्तूंसाठी उत्पादित वस्तूंसाठी सेवांसाठी असलेला डिमांड वाढवणं आणि त्याच्यातून आर्थिक वृद्धी त्याच्यामधून प्रॉफिट्सची वाढ हे फार लॉंग टर्म सगळं पद्धती आहे. तुम्ही जर मिलिटरीसाठी प्रोडक्शन केलं तर राफेल सारखं तुम्हाला 726 विमान 1500 घेता येतं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. म्हणजे इतकं ते सोपं आहे तर भारतात एवढं सोपं आहे तर तिथे इतक्या सेंट्रलायझेशन इतकी गुप्तता असेल तर अजून जास्त सोपं जाईल. तिथे कॉफी पॉट पेंटॅगॉनसाठी काहीतरी 100 डॉलरला मिळतं वेल बाजारामध्ये ते 100/10 मिळू शकेल. या लेवलला तो डिफरन्स आहे. तर मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आणि प्रत्यक्ष मिलिटरी इंटरव्हेन्शन ॲक्च्युअल थ्रेट ऑफ मिलिटरी इंटरव्हेन्शन ही मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स हा त्यांच्या भांडवलशाहीची एक नुसती फक्त ताकद आणि पॉवर नाही आहे तर त्यांच्या इकॉनॉमिक सिस्टीमचा तो एक आवश्यक असा भाग आहे. आणि यामुळे मिलिटरी पॉवर ही मात्र बळकट होत ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे अमेरिकेचं नेशन स्टेट म्हणून अस्तित्व नॅशनल सॉव्हरनिटी म्हणून अस्तित्व हा राईट टर्न आणि त्याच बाजूला मिलिटरी इंटरव्हेन्शन ॲट इंटरनॅशनल लेवल याला मात्र मग तो ओबामा येऊ द्या नाही तर कोणी येऊ द्या त्याच्यात मात्र काहीच फरक होत नाही. लक्षात घ्या काही मार्जिनल थोडाफार फरक सोडला तर हे ओबामा व्यक्तिगत चारित्र्य काय हा मुद्दाच नाही तर ती सिस्टीम काय. कारण अमेरिकेतली राष्ट्राध्यक्ष ती सिस्टीम चालवतो हे म्हणजे जो ती सिस्टीमच राष्ट्राध्यक्षाला चालवत असते ते राष्ट्राध्यक्ष सिस्टीमला चालवत. त्यामुळे आज जगामध्ये माझ्या मते जो राईट टर्न मिळतो या सगळ्याला आता करायचं काय. व्हॉट इज अ टेक होम मेसेज फॉर द मुवमेंट्स अँड फॉर फर्दर थिंकिंग फॉर चेंज. तर माझ्या मते आपल्याला जी आपण पर्यायाची गोष्ट करतो कुठल्याही आपण आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत अमेरिकेच्या धोरणाला असतील किंवा कुठल्याही धोरणाला असतील म्हणजे आपल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया वर्णनात्मक असतात. माझ्या मते पर्यायात्मक प्रतिक्रिया आणि पर्यायात्मक डिमांड ज्याला आपण म्हणतो त्या करून एक आणि होलिस्टिक म्हणजे आपण जे बोलू ते अमेरिकेतला वर्किंग क्लास कसं बोलू शकेल किंवा अमेरिकेतल्या वर्किंग क्लास समोर हे जेव्हा बोललं जाईल तेव्हा तो त्याला काय प्रतिक्रिया देईल याच्या विचारासहित आपल्याला बोलावं लागेल. म्हणजे याचा अर्थ त्यांना तुम्ही त्यांचा विचार न करताच हा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन न ठेवताच तुम्ही आजची एक प्रतिक्रिया म्हणून एक जनरलाइज स्वरूपामध्ये अमेरिकेविरुद्ध अमेरिकेच्या बाजूने किंवा अशी एक म्हणजे निजर रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो आणि तुकड्यामधल्या असं म्हणजे फ्रॅगमेंटेड व्ह्यू ऑफ द वर्ल्ड असा न घेता जर आपण आम्ही जे बोलतो आहोत ते म्हणजे फक्त भांडवलाबद्दल आम्ही अमेरिकन भांडवलाबद्दल बोलत नाही कारण आता भांडवल अमेरिकन नाही आहे. भांडवल वित्त भांडवल हे जागतिक आहे त्याचे नॅशनल मुरिंग जे तुटलेली आहेत तेव्हा या अशा भांडवलाला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला जागतिक पातळीच्या पर्यायासहित बोलावं लागेल एक. आणि ते बोलत असताना तुम्ही इथेच फक्त हे बोलताना सोयीचं आहे म्हणून बोलून चालणार नाही. पण तो म्हणला ट्रम्प की स्टील चीनी स्टील उद्योगामुळे आमचे 28% जॉब्स गेले तर कुठला अमेरिकन वर्किंग क्लास याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देईल. टक्केवारी त्याची बरोबर असेल किंवा चूक असेल सोडून द्या आता त्याला उत्तर काय द्यायचं ते उत्तर सगळी मला माहिती आहेत मी ती भाषण करू शकतो. पण मला असं वाटतं की आपल्याला विचार करताना या राईटिस्ट बॅकलॅशचा राईटिस्ट हा आपल्याला सोयीचा वाटणारा शब्द कारण इट्स अ गुड बॅक टू पंच ॲट असा विचार न करता याचा टोटल वर्ल्ड जगातील जनता किंवा त्या त्या देशातली वंचित जनता ते कसं घेत आहे वंचित किंवा शोषित किंवा हुसेवर स्टुडंट ते कसं घेत आहेत त्याच्या सहित आणि त्यांना इन्क्लूड करून आपल्या विचार विश्वामध्ये आपल्याला याचं सर्वंकष सोल्युशनच्या भाषेत बोलावं लागेल पर्यायाच्या भाषेत बोलावं लागेल. आणि मग कदाचित ती उत्तरं अधिक सर्वंकष असतील ती आर्थिक मागण्यांची फक्त नसतीलच मग ती राजकीय सांस्कृतिक मागण्यांची सुद्धा असतील आपल्या जीवनशैलीच्या मागण्यांपासून ते पर्यावरणाच्या संबंधित मागण्यांपासून ते आर्थिक मागण्या आणि राजकीय अशा सगळ्याची मिळून अशी एक सर्वसमावेशक सर्वंकष अशा प्रकारच्या सगळ्या बाजूंना कवेत घेणारी अशा प्रकारची मांडणी
ही आपल्याला करून चळवळ ही जागतिक पातळीवरती जागतिक विचारासहित करावी लागेल. हा या जागतिक समीकरणाला नव्या जागतिक समीकरणाला उत्तर आहे. नाहीतर हे फायनान्स कॅपिटल अशा प्रकारचे जे प्यादी आहेत ही प्यादी पुढे करता येईल. त्याच्यामध्ये इंटरनल डिसेन्शन सुद्धा आहेत, अंतर्गत म्हणजे त्यांचे अंतर्विरोध सुद्धा आहेत. ट्रम्पला विरोध करणारे अमेरिकन भांडवलदार आहेत, गुगल, सगळे आय टी इंडस्ट्री त्यांच्या विरोधामध्ये. असं नाही की ते सगळं ट्रम्प म्हणजे सगळ्या भांडवलदारांचे एक मुख्य प्रतिनिधी असं मला काय म्हणायचं नाही. इतकं सोपं ते नाही, वेळ नाही म्हणून मी त्यात जास्त जात नाही. परंतु या एक जी बाजू जनरली दुर्लक्षित असते ती थोडीशी आपल्या मांडावी या समीकरणांच्या निमित्ताने असं मला वाटतं. आणि भारतामध्ये आता त्याची जी प्रतिबिंब आहेत ती प्रतिबिंब जशीच्या तशी आपल्याला बघता येणार नाहीत, कारण भारतामधल्या समस्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. परंतु तरीसुद्धा आपलं जे लग्न लागतंय ते या अशा प्रकारच्या मोनोपोली कॅपिटलशी लागते आणि क्रॉनी कॅपिटलिझमशी लागते. आणि त्यालाच अनुरूप अशा प्रकारची धोरण म्हणजे राखलेलं असेल की ही म्हणजे हा भारतातली समस्या ही क्रॉनी कॅपिटलिझमची, ही चेल्या चपाट्यांच्या भांडवलशाहीची जी समस्या आहे त्याचा आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने बोलावं लागेल. पण त्याचं सुद्धा इन्क्लुजन या सगळ्या सिस्टमिक सोल्युशनमध्ये आपल्याला करावं लागेल. तो वेगळा विषय असल्यामुळे त्यात मी आता जात नाही. तर एवढं बोलून मी वेळेच्या पर्यायामध्ये संपवतो. धन्यवाद.